नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि मित्र, इतके सगळे लोक एका स्पेसिफिक युनिफॉर्ममध्ये असलेले पाहण्याची मला सवय नाही. मी नॉर्मली शर्ट इन न करणारा आणि सँडल किंवा स्लीपर्स किंवा चपला वापरणारा माणूस आहे. त्याच्यामुळे MBA करणारी माणसं किंवा लीगल फील्डमधली माणसं एका मोठ्या जथ्याने पाहिली की मला थोडा कॉम्प्लेक्स येतो आणि मला असं वाटतं की एकूण आपल्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण एक आनंदाची गोष्ट मला अशी दिसते, तुमचा हॉल छोटा आहे असं मला मगाशी भातेसाहेब म्हणाले. तो हॉल छोटा असणं हे माझ्या पथ्यावर पडलेलं आहे, कारण त्यामुळे खूप लोक उभे राहिलेले आहेत. त्यामुळे मला असं म्हणता येईल की एवढा प्रचंड प्रतिसाद माझ्या भाषणाला मिळालेला आहे की लोकांनी उभं राहून हा कार्यक्रम पाहिला. म्हणजे आणि सर्वसाधारणपणे फोटो काढणारे लोक हे माझे मित्र असल्यामुळे ते स्वाभाविकपणे मला अनुकूल अशा प्रकारचेच फोटो काढतील याबद्दल मला शंका नाही. ओके. न्यायव्यवहाराच्या मराठीकरणाबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. आणि आता प्रमोददादांनी या सगळ्या मुद्द्यांच्याबद्दल एकूण बार काउन्सिलनं काय काय केलं ते सांगितलं, भातेसाहेबांनी काही गोष्टी सांगितल्या. तुमच्याकडच्या एका रेंजमधल्या वकील मंडळींशी माझं अनौपचारिक बोलणं झालं, म्हणजे अगदी ज्येष्ठ मंडळींपासून नव्याने, म्हणजे ज्यांचे मला त्यांचं नाव आठवत नाही पण एक ब्राईट स्टार असं ज्यांची ओळख करून देण्यात आली मला मगाशी, अशा एका वकील मंडळींशीही माझं बोलणं झालं. या सगळ्या लोकांशी बोलत असताना स्वाभाविकपणे माझ्यासारखा एखादा माणूस जेव्हा वक्ता म्हणून येतो त्यावेळेला लोक एक बेसिक कर्टसी अशी पाळतात की वक्त्याचा जो विषय आहे त्याच्याशी विपरीत असं वक्ता जाईपर्यंत बोलत नाही. त्यामुळे समजा मी न्यायव्यवहाराच्या मराठीकरणाचा पुरस्कार करण्यासाठी इथं आलेलो आहे तर लोकांना अगदी माझं म्हणणं पटणारं नसलं तरीसुद्धा एक बेसिक सौजन्याचा भाग म्हणून लोक शक्यतो मी या प्रिमायसेसमधनं बाहेर जाईपर्यंत याबद्दल मोकळेपणानं बोलणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे की आपण उलट करूया. जे तुम्हाला पटत नाही, जे तुम्हाला वाटतं की होण्यातलं नाही आहे, जे कठीण आहे आणि ज्याच्याबद्दल सरकारचं कसं आहे बघा की सरकार पंधरवडा करतं. काही आमचे काही सहकारी कार्यकर्ते असं म्हणतात की हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा मराठी भाषेच्या स्मरणार्थ करण्यात आलेला आहे, कारण मराठी भाषा व्यवहारातनं इतक्या वेगाने हद्दपार होते आहे की आणखी काही वर्षानंतर सरकारला मराठी भाषेच्या संवर्धनार्थ काही करण्याची गरज भासणार नाही, कारण संवर्धन करण्याइतपत मराठीचं काही राहिलेलंच नसणार आहे. आणि तुम्ही वस्तुस्थितीचा विचार केला तर शाळांपासून प्रशासनापर्यंत आणि न्यायव्यवहारापासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये मराठी भाषेची वेगाने पीछेहाट होते आहे. त्यामुळे मराठी भाषेला ज्ञानेश्वरापासूनचा इतिहास आहे का तुकारामाने मराठीमध्ये लिहिलं होतं याच्यामुळे आज तुमच्यासारखे इथे बसून मॅरेज आणि डायव्होर्सचे लॉज वाचणारी जी मंडळी आहेत किंवा इन्कम टॅक्सचे लॉज वाचणारी जी मंडळी आहेत त्या माणसांना काही फरक पडत नाही, हे फक्त बोलण्याचे शब्द आहेत. त्यामुळे मी आपल्यासमोर अगदी मोकळेपणाने मराठी भाषेचा इतिहास किती भव्य होता याबद्दलच्या भूलथापा न मारता मराठी भाषेचं वर्तमान काय आहे आणि मराठी भाषेला भवितव्य असावं असं आपल्याला समूह म्हणून वाटतं का? कारण आपल्याला जर ते वाटलं नाही तर दीपक पवार किंवा प्रमोद पाटील यांना वाटून काही फरक पडणार नाही. अशा माणसांचा तुम्ही फार तर ते जेव्हा मरायला टेकतील तेव्हा कृतज्ञतापूर्वक पालघर भूषण किंवा ठाणे भूषण म्हणून सत्कार कराल. ते सुद्धा पापक्षालनाचा भाग म्हणून कराल. त्याच्या पलीकडे त्याला फारशी किंमत असणार नाही. मला असं वाटतं की मराठीचं जर काही बरं करायचं असेल तर मला ते माझ्या हयातीत करता आलं पाहिजे. माझ्यानंतर 100 वर्षांनी काय होईल हे मला माहीत नाही. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. त्यामुळे नंतर काय आणि समजा पुनर्जन्म झाला तरी तो माणसाचा झाला नाही तर मराठी भाषेचं काय होईल हे मला कळण्याचा काही मार्ग नाही. त्यामुळे जे काही मराठी भाषेचं मला कळायला हवं आहे ते मी रीतसर समजा जगून आणखी एक 25-30 वर्षांनी मेलो तर मरण्याच्या आधी मला कळावं एवढ्या माफक भूमिकेतनं काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून माझे पाय जमिनीवर आहे. या पार्श्वभूमीवर आपण एकूण मराठीची स्थिती आणि न्यायव्यवहारातल्या मराठीची स्थिती याच्याबद्दल बोलूया. प्रमोददादांनी 1960 सालापासूनचा अधिसूचनेपासूनचा सगळा इतिहास सांगितला. 21 जुलै 1998 महाराष्ट्र सरकारनं अधिसूचना काढली. दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालयांमधलं संपूर्ण कामकाज हे 100% मराठीतनं व्हायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला लीलाधर डाके हे महाराष्ट्राचे कायदा मंत्री होते त्यांच्या त्या सगळ्या मंडळींनी केलं. त्यावेळेला प्रमोददादा, गजानन चव्हाण, शांताराम दातार अशा सगळ्या मंडळींनी हा कायदा व्हावा ही अधिसूचना यावी म्हणून काम केलं होतं. मंत्रालय ते उच्च न्यायालय हे अंतर चालत अगदी तुम्ही जेवून चालायला निघालात तरी 5 मिनिटांचं आहे.
पण मंत्रालयातनं निघालेली अधिसूचना उच्च न्यायालयाच्या दगडी इमारतींमधून आत यायला 7 वर्ष लागली. त्यामुळे 2005 साली उच्च न्यायालयाला जाग आली. आपल्याकडे साधारणपणे असं आहे, न्यायाधीश मंडळी मला माफ करतील असं मी गृहीत धरतो, की साधारणपणे आपल्याकडे न्यायव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन होलियर दॅन दाऊ असा आहे की तुमच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. म्हणजे अख्ख्या दुनियेचा अवमान झाला तरी चालेल, पण न्यायालयांचा अवमान मात्र होता कामा नाही. मला असं वाटतं की जर एखादी व्यवस्था तुमच्या भाषेचा आणि संस्कृतीचा अवमान करत असेल तर त्याबद्दल मोकळेपणाने बोलण्याने त्या व्यवस्थेचा अवमान होत नाही. 1998 100% मराठीतल्या कामकाजाची भूमिका जर महाराष्ट्र सरकारनं घेतली असेल तर 2005 साली किमान 50% तरी कामकाज मराठीतनं करा असं परिपत्रक उच्च न्यायालयानं काढणं हेच मुळात बेकायदा आहे. आणि अशा प्रकारचं परिपत्रक उच्च न्यायालय का काढतं? कारण उच्च न्यायालय हे तळच्या न्यायालयांमधल्या रेझिस्टन्सला घाबरत आहे. आणि उच्च न्यायालयाला असं, आणि तुम्ही एक लक्षात घ्या की सगळी न्यायालयं, सगळ्या संसदा, सगळी विधिमंडळं ही एका वेगळ्या प्रकारच्या वर्गव्यवस्थेनं भरलेली आहेत. आणि या सगळ्यांमध्ये असणारा जो वर्ग आहे ज्याला आपण एलिट म्हणतो, अभिजन असं म्हणतो, हा जो अभिजन वर्ग आहे या अभिजन वर्गाचं मानसिक इंग्रजीकरण साधारणपणे 70 सालापासून झालेलं आहे. हा जो मानसिक इंग्रजीकरण झालेला वर्ग आहे तो मराठी भाषेकडे कसं पाहतो? तो असं म्हणतो की हा ते फार बोंबलत आहेत ना, करा त्यांचं काहीतरी मराठीचं. म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही एक परिपत्रक काढा. म्हणजे आत्ता तुम्ही बघा की मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सादर करा किंवा साजरा करा, त्याचं परिपत्रकसुद्धा उच्च न्यायालयाने इंग्रजीत काढलेलं आहे. किमान एक परिपत्रक नसतं का उच्च न्यायालयाला मराठीमधनं काढता आलं? म्हणजे एवढे टायपिस्ट सगळे काही बोटं झडलेले आहेत का उच्च न्यायालयामध्ये की एक परिपत्रक त्यांना काढता येणार नाही? पण हे जे आहे ना, ही इनबिल्ट आयडियोलॉजिकल सिस्टीम आहे. आणि ती अशी आहे की सर्व महत्त्वाच्या उपयोगांसाठी इंग्रजी भाषा, आणि मराठी ही कणवेची, सहानुभूतीची, उपकाराची, दयेची अशा प्रकारची भाषा आहे. जोपर्यंत आपण या डिस्कोर्समध्ये विचार करतो आहोत तोपर्यंत आपण मराठी भाषेचं काहीच भलं करू शकणार नाही. म्हणजे जोपर्यंत एखादा वकील माणूस आपल्या आशिलाला असं म्हणतो की अरे तुला ते नाही कळणार आत काय चाललेलं, तू जरा बाहेर बस बरं, तुला मी सांगतो समजावून, आपण हरलेलो नाही आहोत, साहेबांनी सांगितलं वरच्या कोर्टात जायचं आहे, म्हणून मला मी बरोबर सांगतोय ना, हे जे साहेबांनी सांगितलं वरच्या कोर्टात जायचं आहे, ही जी एक लोणकडी थाप आहे ना, याच प्रकारची लोणकडी थाप इंग्रजी जाणणाऱ्या व्यवस्थेनं सगळ्या मराठी जाणणाऱ्या माणसांच्या बद्दल निर्माण केली. आपण सगळे मराठी लोक आहोत, बहुतांश मराठी लोक आहोत. जे लोक महाराष्ट्रामध्ये येऊन राहिलेले अनेक वर्ष अमराठी आहेत, त्या सगळ्या मंडळींना सुद्धा मी एका व्यापक अर्थानं महाराष्ट्रीयन असंच मानतो, कारण त्यातल्या अनेकांनी मराठी भाषा, मराठी संस्कृती स्वीकारलेली आहे. त्यामुळे माझा त्या अर्थानं असा दृष्टिकोन नाही आहे की तुम्ही आलात ना उत्तर भारतातनं, दक्षिण भारतातनं चालते व्हा, तुम्ही इथली संस्कृती, इथली भाषा जर स्वीकारत असाल तर तुम्ही या संपूर्ण प्रदेशातले आहात. आणि त्याच्याही पेक्षा मी तुम्हाला सांगतो की मराठी बोलणारा माणूस, मग तो ख्रिश्चन असेल, मग तो मुसलमान असेल, तो कोणी असेल, तो कोकणी मुसलमान असेल, तो दखनी मुसलमान असेल, तो वसईचा ख्रिश्चन असेल, तो सगळा मराठी आहे, कारण तो सगळा मराठी भाषा आणि संस्कृतीला पुढे नेणारा माणूस आहे. इतक्या व्यापक अर्थानं आपण जेव्हा मराठीचा विचार करतो तेव्हा आपण नेमकं मराठीसाठी काय करतो मला सांगा. अनेक प्रकारच्या अडचणी लोक सांगतात. म्हणजे कोर्टांमध्ये आम्ही जेव्हा जातो, इथे मागे संतोष आगरे नावाचा माझा सहकारी उभा आहे, त्यानं न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ते 10,000-1,000 प्रती त्यांच्या आम्ही प्रमोददादा आणि जायभावे सरांच्या मदतीनं सगळ्या वकिलांपर्यंत दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, 5 ते 10 लोकांनी संतोषला त्या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया फोनवर सांगितली असेल. म्हणजे बार काउन्सिलच्या राष्ट्रीय वेगवेगळ्या अधिवेशनांमध्ये या माणसांनी आमची पुस्तकं विकत घेऊन सगळ्या वकील मंडळींना त्यांच्या फोल्डरमध्ये दिली. वकील मंडळींनी ते फोल्डर आणि त्याच्याबरोबर आलेल्या बॅगा घरी नेल्या. पण हे जे पुस्तक आहे हे त्यांनी रद्दीत टाकलं, चुलवणात टाकलं, मुलांना खेळायला दिलं, वाचून पाहिलं, फेकून देण्याच्या लायकीचे अशा निष्कर्षाप्रत आले का काय झालं हे त्यांना अखेरपर्यंत त्या पुस्तकाच्या दुर्दैवी लेखकाला सांगावंसं वाटलं नाही. पण आम्ही थोडे निर्लज्ज कसे आहोत, आम्ही काय म्हणतो, संतोष आगरेच्या पुस्तकाची 5वी आवृत्ती आली आहे. पण आम्हाला आतल्या आत माहिती आहे की ही 5वी आवृत्ती ही आमची लबाड आवृत्ती आहे. कारण 5 आवृत्त्या होईपर्यंत 10,000 लोकांनी जर हे पुस्तक वाचलं असेल तर 100 वकिलांचं तरी भाषांतर, धर्मांतरासारखं व्हायला पाहिजे की नाही?
त्यातल्या काही मंडळीला तरी मराठीतनं आपण काम करावं असं वाटलं पाहिजे की नाही. तर तसं जर घडलं नसेल तर सिस्टीममध्ये काहीतरी दोष आहे. आता आपण थोडा अधिक प्रॅक्टिकली विचार करूया. लोकांचा मराठीला विरोध आहे का? तर मराठीला विरोध नाही आहे. उद्या समजा असं लोकांच्या लक्षात आलं की या न्यायालयांमध्ये हिब्रू भाषेमधनं काम केलं तर जास्त क्लायंट मिळण्याची शक्यता आहे, तर लोक 6 महिने हिब्रूचा क्रॅश कोर्स लावतील पण हिब्रू शिकतील. मराठी भाषेचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की मराठी भाषेतनं शिकून जास्त क्लायंट मिळतील का? मराठी भाषेतनं शिकून मी आज अमुक ठिकाणी वकील आहे तर तमुक ठिकाणी सिनियर ॲडव्होकेट होईन का? न्यायाधीश होईन का? वरच्या पातळीवर जाण्यासाठी मला मी मराठीतनं न्यायदान केलेलं आहे हा माझ्या CRमध्ये पॉझिटिव्ह भाग धरला जाईल का निगेटिव्ह धरला जाईल? मी अमुक जातीत जन्माला आलेलो आहे, आधीच आमच्या जातीतले फार लोक काही जज झालेले नाहीत, ते अमुक अमुक जातीतले लोक बघा सारखे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात चाललेत, मग आम्हीच काय मराठी टिकवायचा ठेका थोडाच घेतला आहे? या प्रकारची भावना समाजाच्या सर्व घटकांमध्ये आहे आणि तीच न्यायव्यवहारामध्ये आहे. फक्त काय होतं की आपण एकमेकांशी खूप खोटं बोलतो आणि आपण असं एकमेकांना सांगत राहतो की ते बरोबर आहे, मराठीतनं करायला पाहिजे, पण मराठीत शब्द कुठे आहे? ते सगळं लॅटिनमधनं आलं आहे, ते सगळं ग्रीकमधनं आलं आहे. आणि मराठी भाषेमध्ये तुम्ही जे प्रतिशब्द देता, मग नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंटला जो प्रतिक्राम्य अधिनियम नावाचा शब्द आहे, लोक म्हणतात बघा केवढा कठीण शब्द आहे. तुम्ही लॉ लेक्सिकॉन काढून बघा, लॉ लेक्सिकॉनच्या पानापानावर तुम्हाला कठीण अशा प्रकारच्या इंग्रजी शब्दांची यादीच दिसेल, पण ते शब्द तुम्हाला जड वाटत नाहीत कारण ते शब्द तुम्हाला तुमच्या आशिलांच्या तोंडावर फेकता येतात आणि त्यामुळे तुमच्या आशिलाला वाटतं की आपल्याला कळलं नाही, म्हणजे आपल्या वकिलाने निश्चितच काहीतरी महत्त्वाचं लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे आशील आणि वकील ही एक वेगळी वर्णव्यवस्था आहे, वकील आणि न्यायाधीश ही आणखी एक वेगळी वर्णव्यवस्था आहे. आणि या वर्णव्यवस्थेमध्ये मनूच्या वर्णव्यवस्थेप्रमाणे अपवर्ड आणि डाऊनवर्ड मोबिलिटी नाही. तुमचा जो आशील आहे त्या आशिलाने अज्ञानी राहण्यामध्ये सगळ्या सिस्टीमचं भलं आहे. आणि म्हणून जयंत जायभावेंसारखा माणूस असं म्हणतो की आपल्याला जर ही व्यवस्था पारदर्शक करायची असेल, आपल्याला जर ही व्यवस्था अकाउंटेबल करायची असेल, तर आपण मराठीतनं काम केलं पाहिजे. कारण आपण जर मराठीतनं काम केलं तर आपण लोकांच्यापर्यंत पोचू. लोकांचे आक्षेप सांगतो मी तुम्हाला. लोक असं म्हणतात मराठीतनं काम करण्यामुळे खूप वेळ जाईल, खूप टाईमपास होईल, आधीच न्यायव्यवस्थेमध्ये खूप गोष्टी पेंडिंग आहेत. काही 1-4 वर्षापूर्वीची आकडेवारी आहे की भारतातल्या कनिष्ठ न्यायालयांमध्ये 2.5 कोटी खटले पेंडिंग आहेत, उच्च न्यायालयांमध्ये साधारणपणे 20 लाख खटले पेंडिंग आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये साधारणपणे 50,000 ते 55,000 खटले पेंडिंग आहेत. हे जे खटले पेंडिंग आहेत या सगळ्या प्रलंबित खटल्यांच्या बाबतीमध्ये कोर्ट दोनदा चालवावं का, फास्ट ट्रॅक कोर्ट चालवावीत का, अशा अनेक प्रकारचा विचार लोकांनी केलेला आहे. पण एका बेसिक गोष्टीचा जो विचार झालेला नाही असं मला कार्यकर्ता म्हणून वाटतं की मुळामध्ये लोकांना कोर्टात का यावंसं वाटतं आणि लोकांना आपला खटला कोर्टामध्ये इतकी वर्ष का राहावासा वाटतो, याच्या मूळ मानसिकतेकडे जर आपण गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की कदाचित सर्वसामान्य माणसाला जर हे कळलं की अमुक एखादी गोष्ट कोर्टात नेण्यानं ती प्रोलॉंग होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काही गोष्टी आपण आपल्या आपल्या पातळीवर सोडवल्या पाहिजेत, तर मला असं वाटतं की लोकांचा इकडं जाण्याचा ओढा कमी होईल आणि या दृष्टीनं काही एक पारदर्शकता आपल्याला मातृभाषेतल्या कामकाजातनं करता येईल का याचा एक विचार आपण केला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट जी साधारणपणे लोक बोलत नाहीत आपल्याकडं पण ज्याच्याबद्दल आज मी आपल्याशी मोकळेपणानं बोलणार आहे की तरुण जी मुलं आहेत आता जी लॉमध्ये नव्यानं शिकत आहेत, कोणाच्या तरी सोबत काम करत आहेत. माझा सहकारी संतोष आगरे 4-5 वर्ष कोणाच्या तरी सोबत काम करत होता, नंतर तो स्वतःची प्रॅक्टिस करायला लागला. नव्यानं वकिली करणारा माणूस आणि नव्यानं डॉक्टर झालेला माणूस ह्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला लागते. कुठंतरी एखादं ऑफिस भाड्यानं घ्यावं लागतं, एक इव्हेंच्युअली एखादं ऑफिस विकत घ्यावं लागतं. त्या माणसाला आपल्याकडे माणसं यावीत या दृष्टीनं काहीतरी स्वतःची एक इमेज निर्माण करावी लागते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या माणसाची बरीच वर्ष जातात आणि ती वर्ष जेव्हा जातात त्यावेळेला आपण आपलं पोट भरायचं का भाषेचे झेंडे घेऊन फिरत राहायचं, या प्रकारचा बेसिक प्रश्न एखाद्या वकिलाच्या मनामध्ये आला तर तो फार आश्चर्याचा आहे असं मला वाटत नाही. याचं कारण असं की कुठल्याही माणसाच्या दृष्टीनं भाषा हे अस्मितेचं साधन आहे,
पण भाषा हे कोणाच्या अस्मितेचं साधन आहे? ते ठाकरे मंडळींच्या अस्मितेचं साधन आहे, कारण त्यांचं भाषेवर पोट भरतंच, पण बिल्डर म्हणूनही पोट भरतं. इथला जो सर्वसामान्य वकील आहे, आदिवासी समाजातनं आलेला, बहुजन समाजातनं आलेला, त्याच्या दृष्टीनं त्याचं पोट भरणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण पोटाला भाषा हा पर्याय द्यायला लागलो तर लोक पोट स्वीकारतात, भाषा स्वीकारत नाही. आणि म्हणून गरीब रहा, मागे रहा, पण मराठीतनं काम करा, असा सल्ला यापुढे लोकांना देऊन चालणार नाही. आपल्याला लोकांना हे सांगावं लागेल की या प्रकारची व्यवस्था आपण उभी केली पाहिजे की तुम्ही मराठीतनं काम केलं तरीसुद्धा तुमच्यापुढे चांगल्या प्रकारच्या आर्थिक उत्कर्षाच्या संधी उपलब्ध राहतील. घटनेमध्ये ज्या प्रकारच्या तरतुदी आहेत त्या जर तुम्ही पाहिल्यात, तर प्रत्येक राज्याला आपापल्या राज्यामध्ये कोणत्या प्रकारची भाषा वापरावी कनिष्ठ न्यायालयांमध्ये हे ठरवण्याचा अधिकार आहे. पण घटनेच्या कलम 348(2) त्या त्या राज्याची प्राधिकृत भाषा कोणती असावी हे ठरवण्याचा अधिकार त्या राज्याच्या विधिमंडळाने निर्णय घेतला की तो नंतर राष्ट्रपतींना सांगून तुम्हाला अशा प्रकारचा निर्णय घेता येतो. महाराष्ट्र सरकार हे या बाबतीमध्ये कमालीचं मागे असलेलं सरकार आहे. दक्षिणेमध्ये तमिळनाडू, पूर्वेमध्ये पश्चिम, म्हणजे वेस्ट बंगालसारख्या राज्यांनी या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतल्याचं तुम्हाला दिसतं. उत्तरेतली जी 4 हिंदी भाषक राज्यं आहेत, या हिंदी भाषक राज्यांनी 1970 सालापासून हिंदी ही त्यांची प्राधिकृत भाषा असेल अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. पण हिंदी ही त्यांची प्राधिकृत भाषा आहे अशी त्यांनी भूमिका घेतली आहे, म्हणून त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा खूप वेगळी आणि खूप चांगली आहे अशा समजुतीत कृपया राहू नका. तिथेही हिंदीतनं काम करणाऱ्या माणसांच्या पुढे, तिथे मराठीतनं काम करणाऱ्या लोकांच्या पुढे ज्या अडचणी आहेत त्याच प्रकारच्या अडचणी आहेत. आपल्याकडे तुम्ही लॉ कॉलेजेस पाहता, गव्हर्नमेंट लॉ कॉलेजसारखं जे लॉ कॉलेज आहे तिथे काही वेळेला मी गेलेलो आहे, त्या कॉलेजचं संपूर्ण वातावरण मला कमालीचं आंगलाळलेलं अशा प्रकारचं दिसतं. इतर जी कॉलेजेस आहेत, म्हणजे सिद्धार्थ असेल, रुपारेलचं कॉलेज असेल किंवा ठाण्याचं कॉलेजेस असेल, ही त्या तुलनेमध्ये तुलनेमध्ये सबाल्टन कॉलेजेस अशी आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर कायद्याचं शिक्षण मुलं इंग्रजीमध्ये घेतात. त्यांना जर तुम्ही म्हणालात की आता आपण मराठीतनं काम करूया तर त्यांच्यापुढे अडचण निर्माण होते. जी मुलं मराठीतनं शिक्षण घेतात त्यांना तुम्ही म्हणालात की आता तुम्ही इंग्रजीतनं काम करा तर त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून आपल्याला कायद्याचं शिक्षण काय प्रकारचं असलं पाहिजे याच्याबद्दलचा एक निर्णय घेण्याची गरज आहे. कायद्याचं शिक्षण तुम्हाला एकभाषीय ठेवून चालणार नाही, म्हणजे मराठीतनंच फक्त कायद्याचं शिक्षण द्या, इंग्रजीकडे वळूच नका असं म्हटलं तर मुलं ते अजिबात मान्य करणार नाहीत. आणि जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांची भाषा पारदर्शकतेसाठी आणि उत्तरदायित्वासाठी मराठी असेल असं आपण सांगितलं आणि वकील मंडळी फक्त इंग्रजीतनं शिकली तरीसुद्धा कमालीची विसंगती निर्माण होईल. आणि म्हणून मराठीतनं जे शिकतायत त्यांना इंग्रजीची परिभाषा अनिवार्य करणं आणि इंग्रजीतनं जे शिकतायत त्यांना मराठीची परिभाषा अनिवार्य करणं अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे जवळपास 10 वर्षांपूर्वी दिला होता, पण शासनाच्या पातळीवर त्या बाबतीमध्ये फार हालचाल झालेली दिसत नाही. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संगणकीकरण आणि एकूण टेक्नॉलॉजी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे. आता भाते सरांनी तुम्हाला सांगितलं की माझा जो परिचय आहे तो तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आलेला आहे. साधारणपणे व्हॉट्सॲप हे सिरियसली घेण्याचं माध्यम नाही आहे, त्यामुळे तुम्ही माझा परिचयसुद्धा सिरियसली घ्याल अशा काही भ्रमात मी नाही आहे. पण तुम्ही पाहाल की व्हॉट्सॲपवर लोक काय शेअर करतात. तुम्ही वकील मंडळी म्हणून चेक करा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सचं एकूण सर्क्युलेशन, तुम्ही काय शेअर करत असाल, आजच्या दिवसाचं काय घडलेलं आहे, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट, तिळगुळ घ्या, गोड बोला, अशा हजारो फालतू गोष्टी लोक एकमेकांशी शेअर करत असतात. पण ज्याला तुम्ही आपल्या विषयाशी संबंधित गोष्टींचं एक्सचेंज असं म्हणतो अशा प्रकारच्या कामासाठी टेक्नॉलॉजी वापरण्याची सवय भारतीय मानसिकतेमध्ये नाही आहे. आपण फेसबुकसुद्धा अतिशय उठवळपणाने वापरतो, व्हॉट्सॲपसुद्धा अतिशय उठवळपणाने वापरतो, त्यामुळे एकूणच तंत्रज्ञानाकडं पाहण्याची आपल्या समाजाची जी धारणा आहे ती कमालीची मागासलेली आहे. मला आपल्याला अशी विनंती करायची, विशेषतः जी नवी मंडळी आली आहे, कारण जी जुनी मंडळी आहेत त्याच्यामध्ये काही अपवाद वगळले तर टेक्नॉलॉजी रेझिस्टन्स मोठ्या प्रमाणामध्ये असतो, कारण ही सगळी मंडळी डिजिटल मायग्रंट असतात, डिजिटल नेटिव्ह नाही आहेत ती. डिजिटल मायग्रंट म्हणजे
टाईपरायटरच्या जगापासून कॉम्प्युटरच्या जगापर्यंत ती येतात, त्यामुळे काही वेळेला लोक मला असं म्हणतात की तुमचा जरा ईमेल नंबर पाठवा आम्हाला. आता ईमेल नंबर नसतो हे माणसांना लक्षात येत नाही, त्यांची चूक नाही आहे. ते ज्या पिढीतनं आलेले आहे त्या पिढीमध्ये एवढं प्रचंड ट्रान्झिशन माणसांना डायजेस्ट होतंच पचतंच असं नाही. आणि म्हणून तरुण मंडळींची ही अधिक जबाबदारी आहे असं मला वाटतं की ज्यांचा न्यायव्यवहाराच्या मराठीकरणावर विश्वास आहे आणि ज्यांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये अडचणी येतील पण आपण त्यावर मात केली पाहिजे, त्या मंडळींना मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून फेसबुकचं पान तयार करून तुमची आणखी इतर काही डेटाबेसेस तयार करून तुम्हाला खूप पुस्तकं ऑनलाईन मराठीतनं उपलब्ध करून घेता येणं शक्य आहे. न्यायव्यवहार कोशाचं नूतनीकरण सरकारने केलं आहे, तो काही फार अपडेटेड कोर्स आहे अशातला भाग नाही, पण तरीसुद्धा तुम्हाला जर न्यायालयांचं काम मराठीमधनं करायचं असेल तर एक बऱ्यापैकी सोय सरकारनं करून दिलेली आहे. शांताराम दातारांसारखे वकील आहेत, जायभावेंसारखे वकील आहेत, या सगळ्या मंडळींनी जो केस लॉ आहे तो मराठीमधनं यावा या दृष्टीनं बऱ्यापैकी प्रयत्न लोक करत आहेत. तुम्ही लक्षात घ्या, यानंतरचा काळ कोणत्याही क्षेत्रामध्ये हा चांगल्या बायलिंग्वल लोकांचा आहे, जे चांगले द्वैभाषिक आहेत, म्हणजे जे नुसते इंग्रजीवाले आहेत तेही अंतिमतः अडाणीच राहणार आहेत, कारण त्यांचा लोकभाषेशी संपर्क नाही. आणि जे नुसते मराठीवादी, नुसते गुजरातीवादी, नुसते तमिळवादी आहेत तेही मागे राहणार आहेत, कारण त्यांचा इंग्रजीतनं येणाऱ्या नव्या ज्ञानाशी कनेक्ट नाही. आणि म्हणून तुम्हाला चांगलं फंक्शनल इफेक्टिव्ह अशा प्रकारचं बायलिंग्वल तुम्ही जर झालात तर तुम्हाला न्यायव्यवहाराच्या मराठीकरणात येणाऱ्या खूप तांत्रिक अडचणी तुमच्या आपोआप दूर होतील. म्हणजे तुम्ही साधं बघा की तुमच्या सहीपासून, तुमच्या शिक्क्यापासून, तुमच्याकडनं जाणाऱ्या छोट्या छोट्या कागदापर्यंत अनेक ठिकाणी तुमचं मराठी असणं आणि तुमचा मराठीचा वापर आणि वावर सहज कळू शकतो. आणि तुम्हाला, तुम्ही काही 100 पानांचं एखादं प्रपोजल मराठीतनं लगेच लिहा असं माझं म्हणणं नाही, पण तुम्ही न्यायव्यवस्थेतली मंडळी आहात, अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्हाला मराठीतली कामं करायला सुरुवात करता येण्याची शक्यता आहे. न्यायव्यवहारातली जी ज्येष्ठ मंडळी आहेत, न्यायाधीश मंडळी आहेत, मला असं दिसतं की न्यायाधीश मंडळींच्या मनामध्ये एक भीती असते, जी मी काही मंडळींशी बोलल्यावर मला लक्षात आलेली आहे, की आम्हाला इथनं हायकोर्टात जायचं आहे, हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात जायचं आहे. असं जर जायचं असेल तर हे तुमचं मराठीचं प्रेम आमच्या मुळावर येणार नाही का, अशा प्रकारची भावना लोक बोलून दाखवतात. आणि हे आपण काही बाबतीत वास्तव आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे. म्हणजे इंग्रजीमधनं काम करणारे लोक हे बाय डिफॉल्ट फार गुणवान आहेत का, का त्यांचं इंग्रजीसुद्धा डोळे मिटून बघण्याच्या लायकीचं आहे, हे पण एकदा आपण तपासून पाहिलं पाहिजे. जे मराठीत संपू का माझं बोलणं, दोन मिनिट सांगतो मी तुम्हाला. नाही बरं झालं तुम्ही आठवण करून दिली तर चांगलं झालं. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय शब्द वापरू शकतो. आता हे मी पुढे बोलू का, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे जे शब्द आहेत, आणि इथे मी थोडासा शब्दांच्या आणि भाषेच्या आग्रहाबद्दल बोलतो. काय झालं आहे तुम्हाला सांगतो. मी महाराष्ट्र टाईम्समध्ये या विषयावर जेव्हा मी न्यायकुसाबाहेरची मराठी नावाचा एक 2 भागातला लेख लिहिला, तेव्हा मी त्यांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असे शब्द लिहून पाठवले. आणि तेव्हा महाराष्ट्र टाईम्सने मला असं कळवलं की आमच्या धोरणामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे शब्द बसतच नाहीत. आम्ही धोरण म्हणून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हेच शब्द वापरतो, त्यामुळे आम्ही तुमचे हे शब्द छापणार नाही. आता तुम्ही एक लक्षात घ्या की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या शब्दाबद्दलचा आग्रह धरून बाकीची सगळी लढाई सोडून द्यायची, का हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या 2 शब्दांबद्दल तडजोड करून बाकीच्या लढाईत शिरकाव करायचा, हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. त्यामुळे आज मी हायकोर्ट असं म्हटलं त्यामुळे मी काही छातीवर गोंधळून घेतलेलं नाही. हायकोर्ट हा शब्द मला उच्च न्यायालय हा शब्द तितक्याच छानपणाने म्हणता येतो, माझ्या सर्वसाधारण लेखनामध्ये मी तो वापरतो, पण माझ्या दृष्टीनं न्यायव्यवहारातलं काम मराठीत होणं गरजेचं आहे. एवढं सगळं काम मराठीतनं झाल्यावर एखादा माणूस हायकोर्ट म्हणाला म्हणून लगेच ISIS वाल्यांसारखं मी त्याला गोळ्या घालून मारणार नाही. एवढं मला वाटतं की एवढी सहनशीलता आणि एवढा समंजसपणा हा प्रत्येक भाषिक समुदायाकडे असला पाहिजे, कारण मराठी माणसांचा महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की छोट्या लढाया कुठल्या आणि मोठ्या लढाया कुठल्या यातला भेद करण्याचं तारतम्य आपल्याकडे नाही.
छोटी लढाई काय आहे की आता मगाशी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं की एखाद दुसरा शब्द तुमच्या न्याय निर्णयामध्ये आला इंग्रजीतला, मला त्या शब्दाचा सराव होईपर्यंत चार शब्द इंग्रजीतले आले म्हणून लगेच अंगावर पाल पडल्याची भावना असण्याचं काही कारण नाही. तो माणूस मराठीतनं करतोय म्हणून त्याला तुम्ही जर प्रोत्साहन दिलं तर त्या माणसाच्या हे लक्षात येतं की अरे पुढच्या टप्प्याला हे चार शब्द टाकून देऊया बाजूला, आणखी नवं काहीतरी घेऊया. त्यामुळे या प्रकारची अस्पृश्यता न पाळणं हे भाषेच्या विकासाच्या दृष्टीनं नितांत गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला दुसरं सांगतो, तरुण मुलं जी आहेत ही तरुण मुलं काय लिहितात, वेअर आर यू, त्यातलं WRR आणि यू एवढंच लिहितात. आणि हे जे अशी लिहिणारी जी तरुण मुलं आहेत ना, या मुलांना इंग्रजीसुद्धा सगळं लिहायला नाही आवडत. म्हणजे काही लोकांनी फेसबुकवर लिहिलं की व्हेअर आर यू असं एवढ्या कमी शब्दात लिहिणारी जी तरुण मुलं आहेत ती आयुष्यातल्या उरलेल्या वेळाचं काय करतात हे मला समजत नाही. पण काय करतात हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण ही सगळी तरुण मुलं आता अशी आहेत की त्यातल्या अनेकांचं फक्त क्रियापदच मराठी आहे, बाकी सगळं ते इंग्रजीतनं बोलतात. ही जी मुलं आहेत या मुलांना एकतर तुम्ही वाळीत टाकू शकता किंवा त्या मुलांचं बोट धरून तुम्ही त्यांना स्वतःकडे आणू शकता. आणि म्हणून सदाशिवपेठी दृष्टिकोन ठेवून तुम्हाला भाषेचं बरं करता येणार नाही. भाषेचं बरं करायचं असेल तर जो विदर्भातला वकील तुमच्याकडे आला आहे तो कास्तकार म्हणाला तर लगेच डोळे वर चढवून बघायचं कारण नाही. विदर्भात शेतकऱ्याला कास्तकारच म्हणतात. आता या पद्धतीनं मराठवाड्यातल्या एखाद्या वकिलाच्या बोलण्यामध्ये जर हिंदीचा लहेजा आला तर त्याच्याकडे फार लगेच चिडून बघण्याचं कारण नाही, कारण त्याच्यावर दखनी आणि सगळा हैदराबादी प्रभाव आहे, त्याचं बोलणं तसं राहणारच. आपण मुळामध्ये मराठी समाज म्हणून समावेशक राहिलो नाही तर न्यायव्यवहाराचं मराठीकरण कदापि शक्य नाही. आणि म्हणून तुमच्याकडे येणारा जो अशील आहे तो काय सगळा सदाशिवपेठी आणि ब्राह्मणी आहे का, तो काय प्रमाण मराठी बोलणार आहे का? तुमच्या अशिलाचं बोलणं कधी कधी तुम्हाला कळत नसेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या भाषिक सौंदर्य निष्ठा जी आहे त्या बाजूला सोडून खुलेपणानं तुमच्याकडे येणाऱ्या माणसांकडे पाहिलं पाहिजे. आणि असं जर आपण पाहू शकलो तर मला वाटतं की आपण आज ही जी लढाई लढतो ही लढाई आहे, आपल्या भाषेचं स्थान निर्माण करणं ही मोठी लढाई आहे. आणि मी अगदी वस्तुस्थितीचा विचार करून तुम्हाला सांगतो की आज कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आज विरोधी वातावरण एवढं प्रचंड आहे की आजच्या घडीला जर मी निराशावादी असेल तर मी असं म्हणेन की ही लढाई आपण नाही जिंकणार. पण कार्यकर्त्याला दोन गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य नाही तो कार्यकर्ता आहे तोपर्यंत. एक म्हणजे निराश होण्याचं आणि दुसरं म्हणजे निराशेचा आजार पसरवण्याचं. त्यामुळे मी निराश नाही, निराशेचा आजार पसरवण्याची गंभीर चूक करणार नाही. आज म्हणजे संतोष आगरेचं हे पुस्तक आल्यानंतर आणि आम्ही उच्च न्यायालयाच्या मागे कागदांचा दंडुका घेऊन लागल्यापासून उच्च न्यायालयाने सगळ्या न्यायालयांना किती झालं बाबा तुमचं मराठीकरण असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. दरवेळेला रस्त्यावर येऊन आणि कोणाच्या तरी कानफटात मारूनच आंदोलनं करावी लागतात असं नाही. आंदोलनं शब्दांनी पण करता येतात, आंदोलनं कागदांनी पण करता येतात, आणि आंदोलनं विचारपूर्वक दीर्घकालीन लढाई चालवायची आहे हे लक्षात घेऊन पण करता येतात. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की अंतिमतः ज्या सर्वसामान्य मराठी माणसासाठी इथली न्यायालयं चाललेली आहे ही न्यायालयं आहेत असं आपण म्हणतो ना. जर ती न्यायालयं असतील आणि अन्यायालयं नसतील, कारण इंग्रजीचा वापर करणं लोकांना न कळणाऱ्या भाषेमध्ये न्यायव्यवहार करणं हे ही व्यवस्था अन्यायावर आधारलेली असल्याचाच पुरावा आहे. ज्यांना तुम्ही न्याय देताय त्यांना जर तो कळत नसेल तर आपण काळे इंग्रज आणि गोऱ्या इंग्रजांमध्ये काय फरक आहे? काळे इंग्रज कमी पगार घेतात, ते फार ते तुलनेनं कमी लोकांना मारतात आणि त्यांची सासूरवाडी आणि त्यांचं गाव ब्रिटनमध्ये नसतं. एवढं जर सोडलं तर काळ्या आणि गोऱ्या इंग्रजांमध्ये काही फरक नाही. आपण जर काळे इंग्रज नसू, आणि हा गांधींचा शब्द आहे, ही काही माझी कर्तबगारी नाही, हा गांधींचा शब्द आहे की गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज यायला जर नको असतील तर या देशातला व्यवहार हा मातृभाषेमधनं घडला पाहिजे. महाराष्ट्रात तो मराठीतनं घडला पाहिजे, गुजरातमध्ये तो गुजरातीतनं घडला पाहिजे. असं जर घडलं तर खऱ्या अर्थानं भाषिक स्वराज्य येईल. आज आपण भाषिक पारतंत्र्यामध्ये आहोत. हे भाषिक स्वराज्य येण्याची जागा कुठली आहे मला तुम्ही सांगा? स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुमच्या क्षेत्रातली जी पूर्वसुरी मंडळी आहे यांनी प्रचंड काम केलेलं आहे. आम्ही पॉलिटिक्स हा विषय जेव्हा शिकवतो
त्या वर्गामध्ये आम्ही असं म्हणतो की आवर कॉन्स्टिट्यूशन इज लॉयर्स पॅराडाईज. वकील लोकांचा बिझनेस छान चालावा या दृष्टीनं आपल्या लोकांनी घटना लिहिलेली आहे, इतकी गुंतागुंतीची लिहिली आहे. पण तुम्ही घटनेकडे तटस्थपणानं पहा, विलक्षण ताकदीनं ह्या माणसांनी या राष्ट्राचा डोलारा उभा केला आहे. ज्या माणसांनी या देशाचा डोलारा उभा केला त्या माणसांचं आपण सगळे तर देणं लागतोच, पण तुम्ही मंडळी थोडंसं जास्त देणं लागतं. त्यांनी पहिलं स्वातंत्र्य मिळवलं, दुसरं स्वातंत्र्य भाषिक स्वातंत्र्य आहे. या प्रकारचा पंधरवडा मला तुम्ही विचाराल तर काही दिवसांनी बंद व्हायला पाहिजे. तो बंद का व्हायला पाहिजे, नंतर काय घडलं पाहिजे की आमच्याकडे एवढं सगळं मराठीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे ते बघण्याचा कार्यक्रम असला पाहिजे. मी तुम्हाला दोन गोष्टी सुचवतो आणि मग माझं बोलणं थांबवतो. एक म्हणजे तुमच्याकडं असणारा जो सगळा स्टाफ आहे, म्हणजे वकील मंडळी, न्यायाधीश मंडळी आणि तुमची न्यायालयीन कर्मचारी मंडळी, या सगळ्या माणसांना संगणकावर मराठी वापरता येईल हे शिकवण्यासाठी लागणारी विनामूल्य कार्यशाळा तुम्ही सांगाल त्या दिवशी आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं तुमच्याकडे घेऊ. एक नाही, दोन नाही, चार कार्यशाळा घेऊ. आणि तुम्हाला व्हॉट्सॲपपासून, फेसबुकपासून, वेबपासून, ब्लॉगपासून, सगळ्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही सगळीकडे काही न्यायालयीन मराठीचं करा असं माझं म्हणणं नाही, तुम्ही प्रेमकविता लिहा, तुम्ही कादंबऱ्या लिहा, पण मराठीतनं लिहा. या प्रकारच्या हजारो गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मराठीतनं काम करण्यासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही तुम्हाला देऊ. तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या डेस्कटॉपवर, तुमच्या टॅबवर तुम्हाला मराठीतनं काम करता येईल यासाठी लागणारी सगळी मदत आम्ही तुम्हाला करू. आणि या प्रकारच्या मदतीतनं वाईट गोष्टी जशा संसर्गानं वाढतात तशा चांगल्या गोष्टीसुद्धा संसर्गानं वाढल्या पाहिजेत. मराठीला ज्ञानाची भाषा करण्याचा जो चांगला उपक्रम आहे तो वाढला पाहिजे. माझी तरुण मंडळींना अशी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या ज्येष्ठांना भंडावून सोडलं पाहिजे की तुम्ही आता करिअरच्या एका अशा टप्प्याला आलेले आहात की तुम्ही सेटल्ड आहात, आता तुम्ही नव्या मुलांच्यासाठी काहीतरी चांगलं मराठीतनं लिहा. ज्या विषयावर कायद्याच्या क्षेत्रातलं चांगलं मराठीतनं आलेलं नाही ते तुम्ही लिहा आणि पालघर बार असोसिएशननं किंवा इतर मंडळींनी ते प्रकाशित करावं. आपल्या ज्या राज्यामध्ये 38 जिल्हे आहेत आणि साधारणपणे 150 तरी तालुके आहेत, एका तालुक्याच्या बार असोसिएशनने एक विषयावरचं पुस्तक घेतलं आणि एक वर्ष घालवलं तर अख्ख्या वर्षभरामध्ये 200 ते 250 पुस्तकं मराठीतनं कायद्याची तयार होतील. आणि मग जे सध्या लोक रडतात पुस्तकं कुठे आहेत, मॅटरच अवेलेबल नाही आहे, या प्रकारच्या खऱ्या खोट्या अडचणी आणि रडगाणी आपोआप बंद होतील. ही लढाई मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची आहे. आपण एकत्र काम केलं तर निश्चितपणानं त्यामध्ये यश येईल. आणि ते यश येण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. फक्त एक गोष्ट जी माझ्या विषयाशी संबंधित नाही तेवढी फक्त इथल्या अधिकारी मंडळींच्या निदर्शनास आणून देतो. मला असं वाटतं की मराठी शाळांसाठी आम्ही जेव्हा काम करतो त्यावेळेला अनेक मराठी मुलांचे पालक असं म्हणतात, आम्ही कशाला मराठी शाळेमध्ये आमच्या मुलांना घालायचं, तिथली टॉयलेट्स बघा किती भयानक आहे, आमच्या मुलांना आम्ही असल्या शाळांमध्ये पाठवूच शकत नाही. आणि म्हणून काहीतरी एक्सक्यूज देऊन लोक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये पाठवतात. आणि म्हणून प्रसाधनगृहासारखी जी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आपण जाहीरपणे फारसं बोलायचं टाळतो, माझी अधिकारी मंडळीनं विनंती आहे की तुमच्या इथल्या वकील मंडळींना, न्यायाधीश मंडळींना आणि आलेल्या अशिलांना प्रसन्न वातावरणामध्ये राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर मराठीतलं कामकाज तर तुम्ही कराच, पण तुमच्या प्रसाधनगृहाची व्यवस्था मात्र तातडीनं सुधारा. कारण इथल्या सगळ्या मंडळींची मला वाटतं मराठी भाषेचं काही बरं करण्यापेक्षा ती अधिक प्राथमिक गरज आहे. हे घडलं पाहिजे, माझ्या विषयाच्या चौकटीतलं हे नाही, पण मला असं वाटतं की एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण सगळ्यांनी, आणि ह्या सगळ्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टीबद्दल आपण घाबरून बोलत नाही. आपल्याला असं वाटतं वकील मंडळींमध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रोटोकॉल व्यवस्था मी फार अशी लांबून पाहतो की म्हणजे न्यायाधीश मंडळींच्या बद्दल असा एक काय म्हणूया आपण त्याला, एक सुप्त आणि अशी दाट भीती त्यांच्या मनामध्ये असते आणि त्याच्यामुळे त्यांची पावलंसुद्धा फार आदमीने थपकत 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 अशी चाललेली मला अनेकदा दिसतात. मला म्हणून मी थोडासा आगाऊपणा करून असं म्हणतो आहे की ही व्यवस्था थोडी अधिक देखणी करा. तुमच्याकडे आलेल्या माणसाला दोन गोष्टी द्या, एक देखणं कार्यालय द्या आणि कारभार मराठीतनं द्या. तुमच्या सगळ्यांचे चेहरे जे आज अनेकांचे मला बरे दिसत आहेत, उत्फुल्ल दिसत आहेत, ते माझ्या वक्तव्यामुळे आहेत अशा गैरसमजात मी अजिबात नाही, पण ते अधिक चांगले दिसतील आणि अधिक चांगलं असं
तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्व बहरून येईल, तुमच्या सगळ्यांचं आणि मराठी भाषेचं आयुष्य अधिक चांगलं व्हावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठी. जय मराठी.